श्री स्वामीसर नमस्कार मित्रांनो आपल्या घरामध्ये नेहमी आजारपण असेल आपल्या घरामध्ये नेहमी कटकटी होत असतील आपल्या घरामध्ये पैशाला बरकत नसेल धनधान्याला बरकत नसेल तर अतिशय सुंदर आणि सोपा उपाय कोणीही हा उपाय करू शकतं आपल्या घरामध्ये हा उपाय तुम्ही केल्यास ह्याचा फरक तुम्हाला चाळीस दिवसामध्ये कळतो तुमचा अनुभव तुम्ही नक्कीच मला कळवा उपाय तुम्हाला मी सांगायच्या पूर्वी व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि श्री स्वामी समर्थ कमेंट करत जा आपलं यूट्यूब चॅनेल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो रोज ज्यावेळेस आपल्या घरामध्ये तुम्ही जेवण तयार करत असताना ज्यावेळेस तुम्ही तव्यावरती चपात्या बनवण्याकरता पहिली चपाती तुम्ही तव्यावर टाकता त्यावेळेस ती चपाती टाकायच्या पूर्वी तव्यावरती काही थेंब पाण्याची टाका आणि तवा कपड्याने पुसून घ्या हा रेग्युलर उपाय करा आणि ह्याची सवय लावून घ्या बघा खूप चांगला फरक पडतो घरामधला आजार पण देखील कमी होतं पाण्याचा संबंध थेट पितरांशी असतो मित्रांनो किचनला अन्नपूर्णेचं स्थान दिलेलं आहे आणि तुम्ही हा उपाय करताय तर घरामध्ये बरकत राहते घरामध्ये धनधान्याला कमी पडत नाही नक्कीच आपला अनुभव कळवा श्री स्वामी समर्थ